जर या व्हिडिओमुळे तुमच्या अंगातलं रक्त सळसळलं नाही किंवा तुमच्या अंगावरती शहारे आले नाही तर नक्कीच या व्हिडिओला डिसलाईक करा. परंतु या व्हिडिओमुळे जर तुम्हाला थोडं तरी मोटिवेशन मिळालं तर कृपया माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, मला माहित आहे फरक याने नाही पडत की लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात, फरक याने पडतो की तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करतात. मित्रांनो, मेलेला माणूस परत कधी येत नाही आणि त्याचसोबत केलेली वेळ सुद्धा परत कधी येत नाही. त्यामुळे वेळेचा वापर कसा करावा हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. हार मानल्याशिवाय तुमची हार होत नाही आणि जिंकणं ठरवल्याशिवाय तुमचं जिंकणं तुम्हाला भेटत नाही. आणि म्हणूनच म्हणतात, मन की हार हार है और मन की जीत जीत है. जर जिंकायचंच असेल तर स्वतःकडे लक्ष द्या, जर जिंकायचंच असेल तर स्वतःकडे लक्ष द्या, या जगाला कोलून द्या, या जगाला कोलून द्या, मग बघा लोक तुमच्याकडे लक्ष देतील. अरे समुद्र, तुला गर्व आहे ना तुझ्या महाकाय शरीरावरती? अरे एकदा त्या छोट्या पक्षाला बघ, एवढासा तो पक्षी पण तुझ्यावरती उडून जातो. हे अफजल खान तुझे गुमान ठाना तेरे ऊंचे कद पर, हे अफजल खान तुझे गुमान ठाना तेरे ऊंचे कद पर, हमारे छत्रपती शिवाजी महाराज ने तुझे फाड डाला, तब गौर किया सबने उनके छोटे कद पर. तुमचं कद किती छोटं आहे हे मान्य करत नाही. तुम्ही समाजामध्ये काय करून दाखवू शकता हे मान्य करत आणि त्यानंतरच लोक तुमच्या पाठीमागे. सूर्यासारखं बनायचं असेल तर सूर्याला उठवावं लागेल आणि सूर्यासारखं उजळायचं असेल तर स्वतःला चढावं लागेल. अरे हा काय विचार करेल, तो काय विचार करेल, जग काय विचार करेल, याच्या पलीकडे जाऊन स्वतःचा विचार कर. सुखाचं दुसरं नाव तू बनून जाशील. मान्य आहे चांगल्या माणसासोबत कायम वाईट होतं हे सुद्धा एक सत्य आहे, परंतु वाईट माणसासोबत असं वाईट होतं की कोणीही त्याची कल्पना केलेली नसेल. त्यामुळे चांगलं माणूस बनण्याचा प्रयत्न. हे जग तुम्हाला वाईट बोलतंय की त्रास देतंय याचा विचार करू नका, कारण दगड हे फक्त त्याच आंब्याच्या झाडाला मारतात ज्याला चांगले आंबे आलेले असतात. त्यामुळे तुम्ही चांगले आहात म्हणून तुमच्याबद्दल तुमची चर्चा होते, तुम्हाला त्रास दिला जातोय. मेल्यानंतर पण जगायची इच्छा असेल तर तुमच्याकडे वाचण्यासारखं काहीतरी लिहून जा, आणि जर तेही जमत नसेल तर काहीतरी असं करून दाखवा की कोणीतरी तुमच्यावरती काहीतरी लिहिलं पाहिजे आणि त्यानंतर ते कोणीतरी वाचलं पाहिजे. अजून खूप हार बाकी आहे, अजून खूप जीत बाकी आहे. अरे आतापर्यंत तर एक दुःखाचं पान होतं, तू स्वतःला तयार कर, कारण अजून पूर्ण दुःखाचं पुस्तक बाकी आहे. अरे रोज रोज पडून रोज रोज उठतोय, अरे रोज रोज पडून रोज रोज उठतोय. अरे अडचणींनो तुम्हाला पेरून तुमच्यापेक्षा मोठं बनायला मी बघतोय, तुम्हाला पेरून तुमच्यापेक्षा मोठं बनायला मी बघतोय. अरे शेवटी एकच, मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात आहे, मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात आहे. अरे तुम कोशिश भी ना करो, अरे तुम कोशिश भी ना करो ये तो गलत बात आहे. नमस्कार मित्रांनो, जर ही व्हिडिओ आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.